कुछ तो बोलो यार। मला माहिती आपण तिघीही धन्नो बद्दल विचार करतो, का केलं असेल असं धन्नोने? आपल्याला न सांगता युएसला का गेली ती? मुक्ता धन्नोची सासू आपली गंमत करू शकते, पण राणा अंकल ते का असं वागतील? हाच प्रश्न मला पडलाय उमी। पण एक गोष्ट नक्की आहे, आभाळ जरी कोसळलं ना तरी धन्नो आपल्याला न सांगता अमेरिकेला जाणार नाही। तरीही मी तुम्हाला सांगत होते, धन्नोचं लग्न ठरल्यापासून काहीतरी संशयास्पद घडतंय, तुमच्या लक्षात नाही येत आहे का? आता बघ ना, लग्नानंतर समीर अचानक 3 दिवसात एकटा अमेरिकेला जातो, नंतर धनश्रीचा फोन स्विच ऑफ, धनश्री आणि समीर दोघही अमेरिकेला जातात आपल्याला न सांगता। नाही, हा निव्वळ योगायोग असूच शकत नाही, इट्स इम्पॉसिबल यार। इम्पॉसिबल तर आहेच ग पूर्वा, पण फक्त इम्पॉसिबल नाही, संशयास्पद आहे सगळं। कोणावर संशय घ्यायचा आपण पूर्वा? कोणावर घ्यायचा, मालती का कोणी राणा अंकलवर? बघ, मी म्हणते तुम्हाला की हा समीर दिसतो तितका चांगला नाहीये, सगळा दिखावा आहे। हे पहा, तुम्ही बाकी कोणाशी कनेक्टेड राहा किंवा राहू नका, पण तुम्ही ऑफिसशी सतत कनेक्टेड राहावं म्हणून तुम्हाला हा मोबाईल देते कंपनी। हो, पण टीडी मला काय म्हणायचं? हा, नथिंग पर्सनल अबाउट इट। आणि हो, तुम्हाला नकोच असेल तर? नाही नाही, तसं नाही। मग कसं? म्हणजे मोबाईल घेणं हे तर माझ्या आयुष्यातलं स्वप्नच होतं, तुम्हाला माहिती आहे का? एक मिनिट, आता तुमचं काय स्वप्न होतं आणि पुढे त्याचं काय झालं हे ऑफिसच्या वेळेत शेअर नाही केलं तर बरं होईल, नाही का? सॉरी। गुड, आणि हा फोन घ्या आणि ऑफिसचे सगळ्यांचे नंबर त्यात फीड करा। क्लियर? क्लियर। गुड। हा नक्की काय माणूस, कधी काय बोलेल, कसा वागेल, काही कळत नाही। काही हवंय का? नाही काही नाही, थँक्यू। एक मिनिट, मला वाटतं तुम्ही एक गोष्ट विसरत आहात। काय? मंकी, कॅच द मंकी स्लोली स्लोली। हा, गुड, या आता। हो, धनू कालच समीर बरोबर अमेरिकेला गेली। काय खरंच धन्नो युएसला गेले का? अहो, स्वयंपाक तयार, पानं घेऊ। काय विचारते मी, कसला विचार करताय? काय झालं, कसला विचार करताय? मी आज मुक्ताशी खोटं बोललो मानते। सगळ्या मुली आपल्याला धनु सारख्याच आहेत ना? त्यातल्या त्यात वाईट म्हणजे मला आपल्या मुलीची लाज राखायला तिच्याच मैत्रिणीची खोटं बोलावं लागलं। ती असं काय होईल असं कधी विचारही केला नव्हता मी। आधीच आपल्या डोक्याला कमी ताप आहे का? हा ताप पाडून घेत आहे, चला जेवायला। असं काय करतेस तू मालती? त्या मुलीनं सगळं खरं कळलं उद्या,
तर आयुष्यभर मी माझं तोंड त्या मुलीने दाखवू शकणार नाही मालती। मग खरं काय आहे ते मुक्ताला का नाही सांगितलं? का लपवलं तिच्यापासून? का लोकांपासून लपवतोय आपण? मग काय चूक कोणाची, शिक्षा कोण भोगतय? कर्वेच्या चुकीमुळे आपण लोकांपासून लपत राहायचं, खोट बोलायचं का? आज काय तर यांनी विचारलं, यांनी हात मारली, यांनी चौकशी केली, का नाही एकदाच खरं काय ते सांगून टाकत आपण लोकांना? वेड लागले का मालती? तुला कळतंय का तू काय बोलतेस ते? तुला माहिती आहे ना मालती त्या सगळ्यांचं धनुवर किती प्रेम आहे ते? माहिती आहे ना? त्यांना जर सगळं कळलं ना, खरं सांगून टाकलं ना, त्या समीरच्या घरी जाऊन त्याच्या आई वडिलांना जाब विचारायला कमी करणार नाही। जाब विचारायला हवा होता, आपण नाही ना विचारला? त्या पोरींना विचारू दे जाब। तुला कळते तू काय बोलतेस ते? ललिता वहिनींकडे जाऊन या सगळ्या मुलींनी जाब विचारला तर त्यांची चिडचिड नाही होणार? आणि या सगळ्याचा त्रास कोणाला होणार आहे? आपल्या धनूलाच होणार आहे ना? त्यालाच याचा विचार तू कधी? बोल ना। काय करावं कळत नाहीये। त्या पोलीची तिकडे त्या घरात काय कोंडी होत असेल, सगळं काय होऊन बसलंय। मालती तू रडू नको, प्लीज शांत हो। तू तुला काय वाटत हे सगळं बघून मला त्रास होत नाही? मला आपल्या पिल्ल्याची कोंडी कळत नाहीये। एका क्षणासाठी वाटत की सगळं खरं सांगून मोकळं व्हावं। काय फरक पडणार आहे, काय बिघडणार सांग ना? का करतोय अट्ट्यास आपण लपून ठेवण्याचा सगळ्यांपासून? समजा लोकांनी विचारलं, सांगू नको नाही गेली आमची धनु अमेरिकेला, काय करणार आहेत लोक? काय करू शकणार नाहीये। पण मालती असं अविचाराने वागून आपल्याला नाही चालणार। यापुढे प्रत्येक पाऊल आपल्याला विचारपूर्वकच टाकावं लागणार आहे। तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे हो। आपली एक चूक धनूला आयुष्यभर महाग पडेल। आपण खरं लोकांपासून लपवूनच ठेवूया, जास्तीत जास्त काय होईल हो? आपली ओढा तण होईल ना? करू आपण, नाहीतरी धनूनी निभवायचं ठरवलंच आहे ना। आपण एक गप्पा बसूया, कोणी विचारलं तर सांगूया आमची धनु अमेरिकेला गेली। चला जेवायला।